नहीं चलेंगे नहीं चलेंगे अशा पद्धतीचो घोषणा ऐकतच आमचे लहानपण गेले आणि त्यो घोषणा ऐकतच आणि हंगसर आजा खातीर काम करत करत आम्ही मोठे झाले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून वावुरपाक लागले। असे किती हंगसर डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जीवनात असा की जाच्या खातीर ह्यो घोषणा आजही आमका एक प्रेरणा दिता। फाटल्या काय महिन्या पहिले आम्ही पळेलें 370वे कलम कितले फॉल्टी असले आणि त्या 370व्या कलमाच्या आधाराचेर काश्मीराच्या जनतेचेर कितलो अत्याचार झालो आणि उर्वरित भारतातल्या जनतेकही ताचे पसून कितले फटयले हाजे चित्र आमच्या सगळ्यांसमोर माननीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी आणि दौरले आणि एक दोन फटक्या भितरच ते 370वे कलम ना करून उडयले। 1953 ज्या गोष्टी खातीर डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी आणि बलिदान केले म्हणजे काश्मीरा खातीर तो प्रश्नच मिटवला तो प्रश्नच उरूंग ना। खरे म्हणजे सगळ्यात वडली श्रद्धांजली जर खंयची असत जाल्यार ज्या दिसा हे 370वे कलम जे असले ताजो टेम्पररी फेज जो असलो त्या टेम्पररी फेजीचो आधार घेऊन ह्या आमच्या घटनेतल्यान काढून उडयले आणि ते काढून उडोवपी कोण आशिल्ले डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी हांच्या कर्तृत्वाचो आधार घेऊन त्यांच्या एकंदरीत नेतृत्वाचो आदर्श डोळ्यासमोर देऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी हे केले। हे मोठे मोठे जे महापुरुष आमच्या या देशात जाऊन गेले तांकां तांचे जीवनकालच असो खूप लहान कित्याक उरलो म्हाका कळना। छत्रपती शिवाजी महाराज 50 वर्षांचे आयुष्य, स्वामी विवेकानंद जेमतेम 50 वर्षां, असे अनेक जण असतात की ज्यांच्यानी या समाजा खातीर या देशा खातीर मोठे किती तरी करपाक जाय अशी अपेक्षा आम्ही दौरीत असतानाच त्यांच्या जीवनकालाचो अंत झाला असा। पण हाचो अर्थ त्यांच्या जीवनातले जे काम असा ते किती कमी असा असे नाही। डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी हांणी जीवनान आपल्या अवघ्या 27व्या वर्षा बॅरिस्टरकी केली। बॅरिस्टर झाले इंग्लंडाक वचून आणि बॅरिस्टर जातकच ह्या देशात परत आले आणि कलकत्ता युनिव्हर्सिटीचे कुलपती झाले, व्हाईस चॅन्सलर झाले। त्यांना वय किती ते 30 वर्ष। जगान हो रिकॉर्ड असा आयज मेरेन की इतल्या लहान वयाचेर एखाद्या युनिव्हर्सिटीचो व्हाईस चॅन्सलर इतल्या लहान वयात कोणूच जाऊंक ना आयज मेरेन। खरे म्हणजे त्यांचे स्वप्न असा, त्यांचे स्वप्न त्या वेळार आशिल्ले की हो उरिल्लो पंजाब असत, उरिल्लो बंगाल असत, जे सगळे परत भारतात येऊपा जाय, अखंड भारताचे स्वप्न जे असा ते आमकां परत एक फाट पळोवपाक मेळपाक जाय अशा पद्धतीचे चित्र त्यांचे स्वप्न जे असा ते तांच्यांनी आमच्या खातीर दवरलेले असा। काश्मीर पूर्णतः मुक्त जावपाक जाय, काश्मीरात कसल्याच पद्धतीची बंधना असपाक जायना, 370वे कलम थंयसर आम्ही ते काढून उडोवपाक जाय ही तांची इच्छा असली। ते त्या वेळार आणि हे काश्मीराक त्या वेळार परमीट लागतले भितर वचपाक। शेख अब्दुल्ला थंयचो प्रायम मिनिस्टर असलो, मुख्यमंत्री न्हय प्रायम मिनिस्टर, वेगळो झेंडो असलो, वेगळे निशाण असले, वेगळे संविधान असले, वेगळे कॉन्स्टिट्युशन असले, सुप्रीम कोर्टाचो कायदो थंय चलन आशिल्लो, वेगळे हायकोर्ट आणि तेच हायकोर्ट फायनल अशा पद्धतीचे जे चित्र असले ताज्या विरुद्ध श्यामाप्रसाद मुखर्जी आणि देशभर आंदोलन केले। आणि म्हणून त्यावेळची जी घोषणा असा ही एक देश मे पूर्ण एक जर देश असा जाल्यार एका देशान दो विधान दो निशान दो प्रधान नाही चलेंगे ही घोषणा त्या वेळार श्यामाप्रसाद मुखर्जीन दिली। आणि त्या वेळार ते म्हणपाक लागले परमीट असा ते परमीट मोडून आपण भितर सरतलो, म्हाका कोण आडायता पळयता म्हज्या देशान भितर वचपा खातीर म्हणून। आणि 11 मे ह्या दिसा डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी थंय पावले। माधोपूर म्हणून जे बॉर्डर असा थंय त्या बॉर्डरीचेर थंयसर ते गेले, काश्मीरच्या पंजाब आणि काश्मीर हांची बॉर्डर थंयसर गेले आणि थंय तांकां खरें म्हणजे हो विचित्र अशें केन्ना जायना त्या वेळार थंयचे पुलीस पंजाबचे जे पुलीस आशिल्ले त्या पुलिसेन तांकां आडोवंक ना तुमी वचात म्हणून सांगले। खरें म्हणजे पंजाबच्या पुलिसेन तांकां सांगपाक जाय आशिल्लें तुमकां वचपाक मेळना म्हणून, पण तरी सुद्धा वचात म्हणून सांगले कारण डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी हे काश्मीर पुलिसांच्या हातात पडपाक जाय आणि तो ब्रिज क्रॉस करून ज्या वेळार मुखर्जी गेले काश्मीरच्या पुलिसांनी त्यांना सांगले परमिट ना म्हणून तुमकां अरेस्ट करतात।
त्यावेळा त्यांच्या बरोबर अटल बिहारी वाजपेयी आशिल्ले. वाजपेयीक ताणें सांगलें, म्हाका आतां अरेस्ट केल्लो आसा, हांव परत येतलो, म्हाका काश्मीर मुक्त जाय, काश्मीर हें म्हज्या देशाचो भाग आसा, ताज्या खातीर म्हाका परमिटाची गरज लागना. डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी हांणी आमकां ह्या देशा बद्दल केवळ प्रखर राष्ट्रप्रेम इतलेंच शिकोवंक ना, जाल्यार ह्या देशाची अखंडता येणाऱ्या काळांत सुद्दां परत एक फावट निर्माण करपाक जाय. जसो भारत अखंड आसलो फाळणीच्या आदीं, ताज्या पार्टिशनाच्या आदीं, तशें चित्र आमकां परत एक फावट पळोवपाक मेळपाक जाय. अशा पद्दतीची प्रेरणा तांचें चरित्र आमकां दिता. म्हणून आज आमी तांचे हे स्मरण दिन, तांचो हो पुण्यतिथीचो कार्यक्रम करतात, तांचें स्मरण करतात, आनी तांच्यांनी आमकां अशीच प्रेरणा सतत दिवची, इतलेंच आमी देवा कडेन मागतात. परत आतां की